हे आहे मुंबईजवळच्या उरण बंदरातलं एक गोदाम. याच गोदामात जगभरातून आलेल्या जहाजातला माल उतरवला जातो. पण नुकतंच मेक्सिकोतून आलेल्या एका कंटेनरमधून चक्क एक प्राणी उरण बंदरात दाखल झाला. हा प्राणी होता घोरपडीच्या प्रजातीतील ब्लॅक इग्वाना. आपल्याला सकाळी साधारण 11 वाजता एक कॉल आला. तो कॉल होता ग्लोबिकॉन या कंपनीतून. तर त्या कंपनीमध्ये असं सांगितलं गेलं की त्या कंटेनरमध्ये एक साप शिरला आहे, कालपासून तो साप त्याच्यामध्ये आहे असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्वरित मी त्या ठिकाणी पोचलो. पोचल्यानंतर मी कंटेनर ओपन केला आणि पातक्षाने असं बघितलं की समोर एक घोरपडीसारखा दिसणारा जीव होता. त्यांना पण अर्थात सर्वांना घोरपडच वाटली. परंतु ज्यावेळी त्याला पकडण्यात आलं किंवा जवळून त्याला पाहण्यात आलं त्यावेळी त्याच्यावरचे स्केलेशन, त्याच्यावरची डिझाईन, एकंदरीत ती घोरपडीला मॅच होणारी नव्हती. नंतर भरपूर कन्फ्युजन झालं आणि नंतर बऱ्याच वेळानंतर त्याचं आय डी मिळालं की तो आपल्या या ठिकाणी आपल्या भागामध्ये न सापडणारा जीव आहे आणि तो मेक्सिको शहरातून आलेला आहे, ज्याचं नाव आहे ब्लॅक इग्वाना. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या प्राण्यावर उपचार करून त्याला पुणे इथं पाठवलं आहे. पण उरण बंदरात अशा प्रकारे बाहेरच्या देशातील प्राणी दाखल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. उरण विभाग हा जैनपेटी पोर्ट हा मोठा प्रकल्प या उरण विभागात आहे आणि सर्वत्र जगभरातून या ठिकाणी कंटेनर हे एक्सपोर्ट इम्पोर्ट केले जातात आणि साहजिकच त्या ठिकाणी असे जीव कंटेनरमध्ये येण्याचे ही काही पहिली घटना पण नाही आहे. या अगोदर 2009 स्पिटिंग कोबरा आला होता. एकदा मांबा जो डेडली वेनमस आशिया आफ्रिका खंडातील सर्वात जास्त विषारी सापांमध्ये ज्याची गणना केली जातो असा मांबा जो आहे, ग्रीन मांबा, याचे अवशेष मात्र या ठिकाणी सापडले होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.